दशकाचा गुणाकार कसा करायचा हे आपण समजावून घेतलं. आता आपण लॅटिस पद्धतीने गणित कसे करायचे म्हणजेच लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे आपण आता समजावून घेणार आहोत. मग आता लॅटिस पद्धत म्हणजे नेमकी काय, तुम्ही कन्फ्युज झाले, बऱ्याच जणांना लॅटिस पद्धत म्हणजे नेमकं माहिती नाही, बरोबर आहे ना. तर आता लॅटिस म्हणजे काय अवघड नाही, सगळ्यात गुणाकार करायची सोपी पद्धत आहे. तर ती लॅटिस म्हणजे काय, चौकट पद्धत. कोणती? चौकट पद्धत किंवा डब्ब्यांची पद्धत. आपण डब्बे म्हणतो ना आपल्या सोप्या भाषेत, त्याला काय म्हणतात, लॅटिस पद्धतीचे गणित. मग आपण आता एक उदाहरण घेऊया. बघा, मी घेतला आता 15 × 3 बरोबर काय उत्तर येईल. मग आता लॅटिस पद्धतीने, आता जर समजा तुम्हाला येत नसेल, पण लॅटिस पद्धतीने ज्यांनाही पाढे येत नसतील किंवा ज्यांना गुणाकार लवकर जमत नसेल ते या लॅटिस पद्धतीने लवकरात लवकर गुणाकार करू शकतात. तर बघा, आता आधी सुरुवातीला काय करायचं, तर गुणाकाराचं चिन्ह पहिल्या डब्ब्यात लिहून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 1.5 एकक, याचं विस्तारित रूप लिहून टाकायचं. त्याच्यात विस्तारित रूप म्हणजे किती, आता 1 दशक म्हणजे किती, 10, आणि 5 एकक. पहा, आपण विस्तारित रूप लिहितो की नाही. मग याचं विस्तारित रूप लिहिलं मी 1 दशक आणि 5 एकक. त्याच्यानंतर गुणिला किती आहे, 3. म्हणून इथं खालच्या डब्यात लिहिलं. बघा, मी काय केलं आधी, 1.5 एकक, 1 दशक म्हणजे 10 लिहिलं, म्हणजे त्याची फोड केली किंवा त्याचं विस्तारित रूप लिहिलं. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह 15 × 3. मग या ठिकाणी आता 3 लिहिला आणि मग या 3 आधी एककाला गुणायचं. ज्याचा गुणाकार केला त्याच्याच खाली त्याचं उत्तर लिहायचं. मग आता 3 × 5 15, 3 × 0 0, 3 × 1 3. आता पहा, 5 उत्तर त्याच्या खाली लिहिलं, 10 उत्तर त्याच्या खाली लिहिलं. आता यांचं बेरीज करायची. व्हेरी गुड. 30 × 15 एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक. आता मिळवायचं त्यांना, 0 × 5 5, 3 × 1 4. व्हेरी गुड. आणि उत्तर आलं आपलं 45. पहा किती सोपं आहे की नाही, लक्षात आलं का तुमच्या, बरोबर आहे ना. बघा मित्रांनो, अजून तुम्हाला मी पुढचं गणित समजावून सांगतो. आता पुढचं गणित घेऊया आपण, 24 × 5. आता लॅटिस पद्धतीने हे गणित कसं सोडवायचं, नीट लक्ष द्या. बघा, आता मी तुम्हाला आधी सांगितलं, सुरुवातीला या डब्ब्यामध्ये काय लिहायचं, गुणाकाराचं चिन्ह. त्यानंतर याचं विस्तारित रूप लिहायचं, म्हणजेच काय, 2 दशक म्हणजे किती, 20. व्हेरी गुड. आणि 4 एकक म्हणजे किती, 4, बरोबर आहे ना. त्यानंतर गुणिला किती आहे, 5. तो 5 खाली लिहायचा. आता आधी 5 कोणाला गुणायचं, 4 5 × 20, त्याचं उत्तर त्याच्याच खाली, 5 × 0 0, 5 × 2 10. मग आता याच्यातलं, याचं उत्तर 100 आलं, याचं उत्तर 20 आलं. मग यांची उभ्या मांडणी करायची, आधी 100 लिहायचा अधिक त्याच्या खाली, त्याच्या मागे काय आहे, आलेलं उत्तरच लिहायचे फक्त 20. मग यांची बेरीज करायची, 0 × 0 0, 0 × 2 2, आणि 1 × 1. अशा पद्धतीने 24 × 5 याचं उत्तर आलं 120. लक्षात आलं तुमच्या, हो.